हा पत्रकारितेवरचा हल्ला आहे का, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही आणीबाणी आहे का? आज भारतीय जनता पक्षाने जी काही कॅम्पेन सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, ती एकूण महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सुरू झाले अशाच स्वरूपाचा सुतोवाच करणारी आहे, अशाच पद्धतीचा थेट हल्ला करणारी आहे. आता अर्णब गोस्वामीला अटक कुठल्या प्रकरणात झाली, त्याची पार्श्वभूमी काय, हे आता सगळ्या लोकांना माहिती आहे. तरीसुद्धा सांगतो, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये ही अटक झालेली आहे. 2 वर्षापूर्वी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता रायगडमध्ये, मात्र त्यावेळच्या सरकारने हा गुन्हा दाबला होता, याची फाईल क्लोज केली होती. कोर्टामधून अखेर ही फाईल ओपन झाली आणि त्याच्यानंतर सरकारचा याच्यामध्ये बराच प्रोॲक्टिव्ह रोल आता आपल्याला दिसून येतो आहे. 2 वर्ष सरकार का गप्प होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ज्या कालावधीमध्ये हा गुन्हा नोंद झाला, भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, शिवसेना त्याच्यामध्ये बरोबरीची हिस्सेदार होती. शिवसेना मागच्या सरकारमध्ये होती, मागच्या सरकारमध्ये शिवसेना विरोधी पक्षात नव्हती, ती सरकारमध्ये होती. शिवसेनेने तेव्हा मराठी व्यावसायिकावर झालेला हा अन्याय अत्याचार का लावून धरला नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरीसुद्धा आपण फक्त अर्णबच्या विषयावर बोलूयात की अर्णब एक्झॅक्टली अर्णबचा रोल आणि ह्या कारवाईनंतर भारतीय जनता पक्ष एवढा मोठ्या प्रमाणावर का चवताळला गेला, अस्वस्थ का झाला. तर पोपटामध्ये राक्षसाचा जीव असतो असं म्हणतात, त्यामुळे पोपटाला जसं पिंजऱ्यामध्ये टाकलं तसं सगळेजण तडफडायला लागले, तशीच काहीशी स्थिती आपल्याला दिसते. त्यामुळे हा पोपट आहे, अर्णब गोस्वामी हा भारतीय जनता पक्षाचा पोपट आहे, हे आता आपल्याला समोर येताना दिसतंय, लक्षात येताना दिसतंय. अर्णब गोस्वामीने याच्या आधी जे जे काही केलेलं आहे त्या सगळ्यांचा, त्या सर्व बातम्यांचा सिक्वेन्स आपण जर पाहिला तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट राजकीय पक्ष याला टार्गेट करायचं, आणि सुरुवातीला तो अँटी एस्टॅब्लिशमेंट वाटला होता, त्यामुळे अनेक लोकांनी, अनेक ज्याला आपण म्हणूयात पुरोगामी धर्मनिरपेक्ष अशा विचारधाऱ्यांच्या अशा पक्षातल्या लोकांनीसुद्धा अर्णब गोस्वामीला प्रचंड सहकार्य केलं होतं, सपोर्ट केला होता. मात्र ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं होतं की हा अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहे, ह्याचा एक राजकीय विचार आहे, आणि त्या राजकीय विचारासाठी सुपारी वाजवल्यासारखं तो काम करतो म्हटल्यानंतर अनेक लोकांना मग आता त्याच्यापासून असोसिएशन त्यांनी आपलं दूर केलं आणि अर्णबरोबर ते असोसिएट व्हायला तयार नव्हते. पण अर्णब गोस्वामीं ज्या राजकीय पक्षाचं किंवा राजकीय पक्षाच्या किंवा त्याच्या विचारधारेशी निगडीत संलग्न असलेलं काम ज्यापासून सुरू केलं आणि उघडपणे सुरू केलं, रिपब्लिकची स्थापना झाल्यानंतर, रिपब्लिक चॅनल सुरू केल्यानंतर तो आता स्वतंत्र व्यवसायी होता, तो स्वतंत्र एक मालक आहे चॅनलचा, आणि त्याच्यानंतर त्याला नफा नुकसान ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणंही भाग पडतं, त्या पद्धतीनेच त्याच्या भूमिका असतात. तर एकूण हे जर पाहिलं आपण तर अर्णबच्या सगळ्या भूमिका ह्या त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनाच्या होत्या, त्याच्यामध्ये पत्रकारितेचा तसा लवलेश आपल्याला दिसत नाही. अर्णबची एकूण भूमिका, त्याची मांडणी हे आजही विरोधी पक्षाला प्रश्न विचारणारी आहे. म्हणजे आता नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन 6 वर्ष होऊन गेली तरीही अजून अर्णब विरोधी पक्षालाच प्रश्न विचारतो, तो नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत नाही. ही मेक जर लक्षात आली तर अँटी एस्टॅब्लिशमेंट असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत आणि राजकीय पक्षाची सुपारी वाजवणाऱ्या पत्रकारांच्या बाबतीत तुम्हाला हा फरक दिसेल. मॅक्स महाराष्ट्र अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणून जन्माला आलं, पण आमची जर पत्रकारिता तुम्ही पाहिली तर याच्या आधी आम्ही जो जो सत्तेवर होता त्या सगळ्या लोकांना प्रश्न विचारलेले. विरोधी पक्षाला उगीच ठोकायचं, विरोधी पक्षाला ठोकायलाच पाहिजे, त्यांनी जर काही चुकीचं केलेलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही ठोकायलाच पाहिजे. पण ज्या वेळेला तुम्ही सत्तेला प्रश्न विचारायचे नाहीत हे परस्पर ठरवून टाकता, हेतुपुरस्पर ठरवून टाकता, आणि तुमचे सगळे प्रश्न अजूनही विरोधी पक्षाच्याच रोखीने असतात, प्रत्येक गोष्टला तुम्ही विरोधी पक्षाला जबाबदार धरताय, त्याच्यामध्ये राजकीय अजेंडा असल्याशिवाय ते होत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाचं गुलाम असल्याचं काम करताय, गुलाम म्हणून काम करताय, आणि त्याचमुळे अर्णब गोस्वामीला एका मराठी उद्योजकाचे पैसे थकवले म्हणून, त्याला फसवलं म्हणून, चिटिंग केली म्हणून त्याचा जर गुन्हा नोंद झाला असेल तर मला असं वाटतं की तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा किंवा स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रकार वाटत नाही. मला राग जरूर दिसतो याच्यामध्ये की तुम्हाला ज्या वेळेला राजकीय भूमिकांवर अर्णबने टीका केली म्हणून राग आला आणि म्हणून त्याच्यावर कारवाया सुरू केल्या तुम्ही एकापाठोपाठ एक, याच्यामध्ये राग जरूर दिसतोय, पण ह्याला तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून
कोरडण्याचा तसाही हा मुद्दा नाही आहे. मुळात अर्णब गोस्वामी हा काही पत्रकार नाही आहे, तो आता एक व्यावसायिक आहे. तो पैशासाठी सगळ्या गोष्टी करतो हे तुम्हाला सरळ स्पष्ट दिसतंय. त्याचं एकूणदर फंड फायनान्सेसचा पण जर तुम्ही विचार केला आणि त्याचं मध्यंतरी TRP एकूण घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीचं नाव आलं, ही इज डुईंग बिझनेस आणि त्याचा हा व्यवसाय आहे. आता त्या व्यवसायामध्ये तो 19-20 करतो हे लक्षात आलेलं आहे, भेसळ करतो हे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणणं बिलकुल चूक ठरेल. बरं, ज्यांना आणीबाणी लागले महाराष्ट्रामध्ये असं ज्यांना वाटतं, असा राजकीय प्रचार ज्या पक्षांनी सुरू केला आहे त्यांना राजकीय पक्षांनी, सत्तेत असलेल्या पक्षांनी उत्तर द्यायला पाहिजे. अर्णब पुलतास मी एवढं बोलू शकतो की मला व्यक्तिशः असं वाटत नाही की अर्णबला काही जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. हा त्यांचा व्यवहाराचा प्रश्न होता. व्यवहारामध्ये जर एखाद्या माणसाने आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वापर करून, गैरवापर करून प्रभाव टाकला असेल तर अर्णबवर कारवाई ही योग्य ठरते. मी जर पत्रकार म्हणून काही प्रिव्हिलेज घेण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या विरोधातले गुन्हे दाबण्याचा प्रयत्न केला तर हाही भ्रष्टाचार आहे आणि अर्णबने तो केलेला आहे. अर्णबने आजपर्यंत स्वतःला वाचवलेला आहे, प्रोटेक्ट केलेला आहे आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वापर करून, आपले एक हाय इन्फ्लुएन्शियल नेटवर्क वापरून त्यांनी इन्फ्लुएन्स केलेला आहे सर्व राजकीय मित्रांचा आधार घेऊन. आणि मला असं वाटतं की आज जर हा आधार निष्प्रभ ठरला असेल आणि नवीन आलेल्या सत्तेने जर त्याच्यावर कारवाई केली असेल तर ह्याला फार तर आपण पॉलिटिकल टायमिंग म्हणूयात. पण आज याचा सगळा फायदा अर्णबला देताना मला असं वाटतं की ही चूक ठरू शकेल. अर्णब जर दोषी असेल तर न्यायालयातनं सुटेल, पण कारवाईला मी जाणार नाही समोर. मी अटकही करून घेणार नाही, मी पोलिसांना थांबून ठेवेन आणि मी माझ्या पद्धतीनेच टर्म्स डिक्टेट करेन. हे स्टुडिओमध्ये होऊ शकतं, पण जर कायद्यासमोर असेल तर मी ज्यावेळेला IBN लोकमतवर हल्ला झाला होता, कार्यालयावर हल्ला झाला होता, त्यावेळेला माझ्यावर, निखिल वागळेंवर, दोघांवर शिवसेनेने गुन्हा टाकला होता आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो, कोर्टासमोर आमची बाजूही मांडली होती. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखायचा नसतो आणि तुम्हाला तुमचं कोर्ट चालवायचं आहे स्टुडिओत बसून, त्यावेळेला तुम्ही या देशातल्या कायद्यांकडनंही फार अपेक्षा करू नये. कायदा त्याचं काम करणार आहे. तुम्हाला तुमच्या अंगाशी आल्यानंतर कायदा आठवत असेल आणि एरवी तो आठवत नसेल, तुम्ही जर परस्पर अनेक गोष्टींमध्ये ट्रायल चालवली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कधी कायदेशीर बाजू पाहिल्या नसतील, एखाद्याला आरोपी म्हटलं की आरोपीच म्हणायचं, गुन्हेगार म्हटलं की गुन्हेगारच म्हणायचं, कायदा काही म्हणू दे, तपास काही म्हणू दे, तर ह्या पद्धतीच्या गोष्टीसुद्धा मीडिया ट्रायलच्या अर्णबने चालवल्यात आपल्या स्टुडिओमध्ये बसून. आज त्याची वेळ आहे, आज अर्णबची वेळ आहे, आज अर्णब या सिस्टीमचा भाग आहे. अर्णबला सिस्टीम प्रश्न विचारू शकते जसं अर्णब सिस्टीमला प्रश्न विचारत होता. मला असं वाटतं की ही लोकशाहीची ज्याला ब्युटी आहे असं म्हणतात तर ती ब्युटी आहे आणि अर्णबची ड्युटी आहे की आता त्याने कोर्टासमोर जावं, कोर्टातनं रिलीफ घ्यावं आणि कोर्टाने उद्या जर ताश्चर्य मारले पोलिसांवर, त्यांच्या कारवाईवर, तर आनंदच आहे, त्याचंही स्वागत करता करायला पाहिजे. उद्या जाऊन त्याच्या विरोधात लढताही येण्याची मुभा आपल्या देशामध्ये आहे. पण आज एका मराठी व्यावसायिकाला त्याच्या आईला जीव गमवावा लागला, त्याच्यासाठी अर्णब जबाबदार आहे, हा मुद्दा चर्चेतनं बाजूला काढता येणार नाही, त्या मुद्द्याला दुर्लक्षून चालणार नाही. भारतीय जनता पक्षाला जर आज कॅम्पेनच करायची असेल तर त्यांनी अन्वय नाईकाच्या परिवारासाठी ही कॅम्पेन केली पाहिजे. अर्णबसाठी कॅम्पेन तुम्हाला नंतर पण करता येऊ शकेल. धन्यवाद.